ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी सदस्यत्वाची कारकीर्द संपेपर्यंतची मानधनाची 2,30,000 रुपयांची रक्कम लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी देण्याचं जाहीर केलं. सध्या संपूर्ण जगात पर्यायानं भारतात आणि सोलापूर शहरात कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. या प्रादुर्भावाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी संचारबंदी, लॉकडाऊन या उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या आणि महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तसंच यामुळं गोरगरीब जनतेची देखील अवस्था बिकट झाली आहे. सोलापुरात अंध, अपंग, गरीब कामगार, विधवा, यंत्रमाग कामगार, तोटा कामगार, विडी कामगार, सुतार, गवंडी, बांधकाम कामगार या हातावर पोट असलेल्या वर्गांच्या कुटुंबियांची उपासमार होत असून त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना मदत करण्यास महापालिका प्रशासन कमी पडत आहे. या गरीब वर्गाला उपासमारीपासून वाचवण्यासाठी आपल्याला सदस्य म्हणून मिळणारं मानधन तसंच भत्ते अशी साधारणतः 10,000 रुपये इतकी रक्कम दरमहा दिली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे 2020 पासून सदस्यत्वाची कारकीर्द संपेपर्यंत अर्थात मार्च 2022 पर्यंत 23 महिन्यांच्या कालावधीची साधारणतः 2,30,000 रुपयांची रक्कम एकत्रित अग्रिम स्वरूपात उपलब्ध करून घेऊन महापालिकेकडं वर्ग करून घेऊन या तरतुदीतून आपल्या प्रभागातील अत्यंत गरजू आणि लाभार्थ्यांच्या यादीनुसार त्यांना अन्नधान्य तथा जीवनावश्यक वस्तूंचं किट तयार करून समान पद्धतीनं महापालिकेच्या माध्यमातून वाटप करण्यात यावं अशी घोषणा ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे. बाबा माझा हा एकंदरीत मानधन मला महिना 10,000 रुपये मिळत आहे. भारतीय जनता पार्टीने सांगितलं एक महिन्याचा मानधन आम्ही या ठिकाणी गेल्या महिन्यात 2 महिन्याखाली दिलेला आहे. परंतु आता मी माननीय नगर सचिव यांना पत्र देऊन माझं मानधन मे 2020 पासून ते मार्च 2022 जवळजवळ 23 महिन्याचं मानधन महानगरपालिकेचं मी घेणार नाही. माझे पैसे माननीय आयुक्त साहेबांकडे पत्रव्यवहार करून त्या संदर्भात माझ्या प्रभागात 3 मध्ये जे गोरगरीब जनता आहेत त्या लोकांना मदत करण्यासाठी किट देण्यासाठी या ठिकाणी देण्यात यावं असं कळकळीची विनंती मी नगर सचिवला आणि माननीय आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे. त्वरित ते मंजूर करावं, अन्यथा मला ना इलाज असतो माझ्या गरीब जनतेसाठी. मला या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव संपल्यावर मला आंदोलन करावं लागेल.